आणि त्याला घट्ट पिळून घ्यायचं, बटाटे वगैरे मिक्स करायचे त्याच्यात, आणि कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, अद्रक हे सगळं शोपेचा पावडर, शोप वगैरे घालून, जिरं वगैरे घालायची आणि त्याला बाइंड करून घ्यायचं हाताने घट्ट दाबून, आणि मग त्याला दाबून डीप फ्राई करायचं. चटणी त्याच्याबरोबर, चटणी हिरवी चटणीचं जास्त हे आहे, हिरवी चटणी म्हणे लसूण मेन स्पेशालिटी आहे याची, लसणाची चटणी, कोथिंबीर, मिरची अँड लसूण.